नमस्कार मंडळी, स्पृहा घाटकोणमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करतोय करंदी. त्यासाठी मी दाखवते काय काय लागणार आहे. पहिली ही करंदी आहे, मी मस्त स्वच्छ साफ करून घेतली आहे, धुवून वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि या 4-5 पाकळ लसणाचे आहेत, कांदा, थोडा कढीपत्ता, 3 टोमॅटो आहेत आणि थोडी कोथिंबीर आहे. हे 3-4 कांदे घेतले आहेत मी. आणि ह्याच्यामध्ये थोडं जिरं, लसूण आणि आलं आणि मिरची क्रश करून घेतलं आहे मी. आणि माझ्याकडे आमचूळ वगैरे काही नाही आहे, म्हणून थोडी चिंच टाकणार आहे मी. तर आपण सुरुवात करूया. आता मी पहिला तेल गरम करून घेतलं आहे थोडं. थोडी लाल झाली, कांदा टाकून घेऊया. नंतर हे क्रश घेतलेलं आहे आपण, ते टाकून घ्यायचं. चांगलं हलवायचं. मग कढीपत्ता, नंतर भरपूर सारी कोथिंबीर. आणि थोडा हिंग टाकायचा आहे कोथिंबीरला. आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं, गॅस कमी करून. ह्याला चांगलं फ्राय करायचं आपल्याला, एकदम कमी गॅस करून. चांगला थोडा गोल्डन वगैरे कलर येईपर्यंत. आणि आता मी टोमॅटो टाकून घेते. आणि याला असंच ठेवून 5-10 मिनिट ठेवून द्यायचं आहे, पूर्ण याला आज फ्राय होईपर्यंत. आजूबाजूला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, मग मी मसाले ॲड करते. आता मी हे केलं आहे, थोडं फ्राय करून सगळे कच्चापणा असतो कांद्याचा वगैरे, सगळं फ्राय करून घेतलं आहे मी सगळं. कांदा फ्राय करताना मीठ टाकलेलं होतं, म्हणून थोडं कमी टाकते मीठ. आणि हा तेल सुटला की टाकून द्यायचं. खास करून तांदळाच्या भाकरी बरोबर खूप मस्त लागते, एकदम भारी. आता मी फ्राय केले चांगले. अजिबात त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय ऍड करायचं नाहीये. थोडा
थोड़ा गैस फास्ट कराए एकदम अजिबा पानी वगैरह का थोड़ी फास्ट गैस एकदम फ्राई करूँ मैं थोड़ा वे ढाकण मारून दिए तिला तिचे आंगच पानी सुटून जाते खूब मस्त लगते भारी लगते करून बघा वीडियो आवडली असेल तर लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा कमेंट करा आणि अजून अजून कोणा कोणा तुम्हें शेयर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये 1000 सब्सक्राइबरचा गोल पूर्ण करायचा आहे मला सो प्लीज सब्सक्राइब करा। आपली करंदी झाली आता आणि मी दोन छोटा एकदम कोवळ्या मिरच्या त्या कापून टाकते आता मी चिंच टाकते माझ्या का आमचूर वगैरे नाहीये संपली म्हणजे आमच्याकडे उसरी म्हणतात कोकम वगैरे असतात तरी आंबाची कैरी असतात ती टाकते एकदा हलवून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर सारी आता